सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. 63वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात संपन्न. भंडारा जिल्ह्यातील पवने तालुक्यात 63वा धम्मचक्र प्रवर्तन दिन दिनांक 14 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता वैशाली बुद्धविहार बाजारपेठ आडाळ येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश मेश्राम होते. कार्यक्रमाप्रसंगी मुख्य प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य अतुल गव्हाणे, मनोहर मोरहोले, ग्रामपंचायत सदस्य श्री माननीय जागेश्वर मडावी, सरस्वतीबाई पडोळे, प्रियंकाताई कावळे, वर्षा रामटेके, कृतिका डोंगरे, रंजिता लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर गणेश मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला श्री जागेश्वर मडावी यांनी पुष्पमाला अर्पण केली. कार्यक्रमाप्रसंगी पंचशील ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वैशाली बौद्धविहार समिती सदस्यांनी केले. सामूहिक बुद्धवंदना घेतल्यानंतर उपस्थितांनी समाज प्रबोधनपर मार्गदर्शन केले व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवाजी जांभुळकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पैशाने बुद्धविहारच्या अध्यक्ष मुली शिवाजी बोधनकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयुष्यमान प्रतीक टेंभुर्णे यांनी केले. दुसऱ्या सत्रात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व फुले शाहू यांच्या जीवनचरित्रावर प्रश्नमंजूषा कार्यक्रमांचे संयोजन कुमारी सरिता जांभुळकर यांनी केले होते. परीक्षक म्हणून केतन रामटेके, प्रांजल जनबंधू प्रणय व या जांभुळकर पप्पू टेंभुर्णे यांनी काम पाहिले. वैशाली बुद्धविहारच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य केले. दिनांक 14 ऑक्टोबर 2019 सकाळी 11 वाजता सुबोध बुद्धविहार येथे श्री मार्तंड धारगावे यांच्या घराजवळ तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून ग्रामपंचायत सदस्य श्री माननीय अतुल गव्हाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री माननीय पंकज वानखेडे भंडारा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ तसेच सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील उपस्थित जनसमुदायाने कार्यक्रमाची शोभा वाढविली व कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता वैशाली बुद्धविहार समिती तसेच सुबोध बुद्धविहार समिती सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. महाराष्ट्र 24 आवाजसाठी संजीव भांबोरे, भंडारा. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.